प्रत्येकाची सुखाची अपेक्षा वेगळी असते, पण सुख सहज मिळत नाही, त्यासाठी त्यागाची भावना असावी लागते. दुःखाचे दिवस स्वतःहून आणण्यापेक्षा आजचे दुःख उद्याचे सुख याकडे लक्ष ठेवून वागावे. दुसऱ्यांच्या सुखाकरिता आपल्या कुविचाराची आहुती देणे ही खरी संस्कृती. त्याच संस्कृतीचे पालन रमाईने आयुष्यभर केले, असे प्रतिपादन प्राध्यापक छाया बोरकर यांनी साकोली येथे माता रमाई व आजच्या बौद्ध स्त्रियांची सद्यस्थिती या विषयावर स्मारक भूमीतील साकोलीच्या सभागृहात व्याख्यान करताना आपले विचार व्यक्त केले. या प्रसंगी दुसऱ्या व्याख्याता नलिनी करमकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व घडवण्यात माता रमाईचे योगदान या विषयावर बोलताना सांगितले की पती पत्नीचे नातं कसं असावं याचे उत्तम उदाहरण म्हणजे रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रमाई नसती तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले नसते. रमाई म्हणजे त्याग, समर्पण, सहकार्य व संघर्षाचे मूर्तिमंत उदाहरण होय. रमाईच्या पाठिंब्यामुळेच डॉक्टर बाबासाहेबांच्या संघर्षाला आकार मिळाला. या प्रसंगी बिहार समितीचे अध्यक्ष दीपक साखरे, भारतीय बौद्ध महासभा साकोलीचे अध्यक्ष विलास मिश्रा, संत सैनिक दलाचे अध्यक्ष चिरंजीव आणि पंचशील महिला मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट स्मिता मिश्रा इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. आपण ज्या कार्यक्रमासाठी इथे हजर झाला त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मंडळाची मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई माता यांना विनम्र अभिवादन करते. आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमच्या तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक साखरे सर, तसंच आजच्या प्रमुख वक्त्या बोरकर मॅडम छायाताई बोरकर, तसंच नलिनीताई करमरकर आणि विलास भाऊ, आणि आमच्या तालुका स्मारक समितीचे उपाध्यक्ष माननीय अशोक रंगारी सर बर्थडे बेबी येत असते, आणि आपण उपस्थित सर्व उपासक आणि उपासिकांना. खरं तर आम्ही हा दरवर्षीच कार्यक्रम करतो आमच्या पंचशील महिला मंडळातर्फे, आणि ह्यावर्षी स्मारक समिती साकोली तसंच बौद्ध महासभेच्या वतीने आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत. तर सांगायचं म्हणजे वक्ते आहेत आपल्याकडे, मला काही फारसं बोलायची गरज नाही. आपण वक्ते आहेत ते आपल्याला सखोल मार्गदर्शन करतील, कारण त्यांना आपण विषय दिलेला आहे आणि त्या विषयावर ते बोलणार आहेत. तरी पण रमाईबद्दल सांगायचं म्हणजे आपण त्यांना त्यागमूर्ती म्हणतो. का म्हणतो त्यागमूर्ती माहीत असेल, कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते असं आपण म्हणतो. आणि रमाईनी ती जबाबदारी समर्थपणे पेलली आणि ती समर्थपणे बाबासाहेबांच्या मागे उभी राहिली. ती जर नसती तर बाबासाहेब कदाचित घडले नसते, कारण घरी स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी प्रत्येकावर असते, पुरुष घरच्या पतीवर आणि पत्नीवर दोघांवरही असते. पण बाबासाहेब जेव्हा बाहेर शिकायला गेले लंडनला, तेव्हा पूर्ण कुटुंबाची जबाबदारी रमाईने एकटीने पेलली. आणि बाबासाहेबांना लागलेले पैसे सुद्धा तिने, आपण सांगतोच ना, गोऱ्या वेचून गोऱ्या टाकून मुलांना, म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना पैसे पाठवले आणि बाबासाहेब शिकले. तर मला असं वाटतं की हे तुम्ही सगळ्यांनाच माहीत आहे की रमाईने काय केलं समाजासाठी, कारण रमाईमुळेच बाबासाहेब घडले. पण आज आपण आपल्या समाजाची स्थिती पाहतो, काय दिसतंय? शिकलो आपण, सवरलो, संस्कारित झालो, सगळंच झालं, पण आपण आपल्या समाजासाठी काय करतोय? आम्ही प्रत्येक कार्यक्रम इथे स्मारक समितीत घेतो, अगदी उपस्थिती नगण्य असते. का असं व्हावं? प्रत्येकाला वाटत नाही आपण विहारात जावं? आपण येतो विहारात, आलो, पण काही चांगल्या गोष्टी जर आपल्या कानावर पडत असतील ऐकायला काय हरकत आहे? कमी तर काहीच होत नाही आपलं, झालं तर आपल्या ज्ञानातच भर पडेल, बरोबर की नाही? तर इथे आता जी नवीन बॉडी बसलेली आहे, ही प्रत्येकच कार्यक्रम इथे घेत आहे, प्रत्येकच कार्यक्रम घेत आहे, आणि त्यामुळे त्या प्रत्येक कार्यक्रमाला तुमची उपस्थिती जर अशीच भरभरून राहिली, तर आम्ही जे कार्यक्रम घेतो त्या कार्यक्रम घेण्याचं आम्हाला सार्थकी झाल्याचं असं वाटेल. तेव्हा तुमची उपस्थिती फार प्रार्थनीय आहे, कारण स्मारक समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांची जबाबदारी नाही आहे कार्यक्रम घेणे, तुमच्या सहकार्याशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे तुम्ही इथे हजर असणं, उपस्थित असणं, तुमची उपस्थिती दर्शवणं फार गरजेचं आहे. तर असो, आपण रमाईबद्दल विचार करतोय, रमाईचा आज वाढदिवस म्हणता येईल, जयंती आहे, आपण त्यांच्या विचारांना उजाळा देऊया आणि त्यांच्या कार्याचं जे काही तुम्हाला मला ज्ञात आहे, आता वक्ते तुम्हाला सांगतीलच, तर हे सगळं कार्य आहे आपण कृतीत उतरवायला
पाहिजे त्याचं. कारण मी कोर्टात जेव्हा काम करते तेव्हा बऱ्याचशा डीव्हीच्या केसेस म्हणजे डिवोर्सच्या केसेस, डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस आपल्या समाजाच्या मुलींच्या प्रत्येकच, समजा 50 केसेस कोर्टात असतील त्याच्यातल्या 15-20 आपल्याच असतात. हे असं का होतं? शिक्षणाने आपली बुद्धी वाढली पण तडजोड करायची वृत्ती कमी झाली, हेकेखोरपणा वाढला असं मला वाटतं. आणि या हेकेखोरपणामुळे हे सगळे कोर्ट मॅटर्स होतात आहेत. रमाईचं उदाहरण द्या ना तुम्ही तुमच्या मुलांना, त्या मातेने किती तडजोड केली असेल तिच्या संसारात. खायला नाही व्यवस्थित, घालायला कपडे नाही, अशा परिस्थितीत जर ती बाबासाहेबांचा संसार करू शकते तर आजची परिस्थिती तर फार वेगळी आहे, फारच वेगळी आहे. कारण आज सगळे खाऊन पिऊन सुखी आहेत बाबासाहेबांच्या कृपेने, रोजचं महिन्याचा एक एक ड्रेस साडी सगळं घेणं सुरू आहे. मग अशा परिस्थितीत तुम्ही घरी ऍडजस्ट तडजोड नाही करू शकत का? कारण प्रत्येक यशस्वी कुटुंब करायचं असेल तर तडजोड फार आवश्यक आहे. असं नाही म्हणत मी की महिलेनीच करायला पाहिजे, पुरुषांनी तेवढीच तडजोड करायला पाहिजे. आणि दोघांनी तडजोड केली तर कोर्टातले मॅटर, आजकाल आपण जेव्हा बोलतो तेव्हा काही काही वकील मंडळी म्हणतात मॅडम तुमच्या समाजातल्या केसेस खूप आहेत, तेव्हा वाईट वाटतं ऐकून असं की का असं. आपण शिकलो ना बाबासाहेबांच्या कृपेने, मोठे झालो ना, मग रमाईचा आदर्श का आपण घेऊ शकत नाही? तिने किती खस्ता खाल्ला त्या कुटुंबासाठी, तेव्हाच बाबासाहेब घडले. तर आपण जेव्हा आज त्यांची जयंती साजरी करतो तर त्यांचे हे विचार सुद्धा आपण इथून घेऊन गेले पाहिजे. त्यांचे विचार जर आपण घेऊन गेलो तर खऱ्याच अर्थाने आपण ती जयंती साजरी केली असा त्याचा अर्थ होईल. किंवा एका दिवसापुरता इथं जमा होऊन हार फुलं घालून किंवा माता ही पदवी देऊन, माता म्हटलं फोटक मांडलं पूजा केली संपलं काम, असं होऊ नये, असं व्हायला नाही पाहिजे. कारण त्यांचे विचार आत्मसात करणं आणि ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत देणं. आता मी जस्ट आले तेव्हा मॅडमचं मी ऐकलंय की बौद्ध महिलांनी संस्कार पुढच्या पिढीपर्यंत न्यायला पाहिजे. ते खरे तर हेच आदर्श आहेत आपले, जे दोन महापुरुष आदर्श आहेत त्यांचे विचार आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नेले पाहिजे, तरच आपण त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहू असं मी म्हणेन. आल्यानंतर मला आयोजकांनी इथे बोलायची संधी दिली, त्यांचे मी आभार मानते आणि इथेच मी माझ्या दोन शब्दांना विराम देते. जय भीम. आंबेडकर यांची जयंती, नवीन भाषेमध्ये सांगायचं म्हणजे हॅपी बर्थडे. तुम्ही जसं आपल्या मुलांचं सगळ्यांचं हॅपी बर्थडे करता त्याप्रमाणे प्रतिमेच्या रूपामध्ये असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. आज महिला पंचशील महामंडळातर्फे साकोलीच्या वतीने जो कार्यक्रम आयोजित केला यामध्ये मंचावर उपस्थित असलेले पटपट नाव घेते मी, कारण आता तुम्ही एवढं मोठं लांबलचक भाषण ऐकले, बसण्याची तयारी आहे की नाही की थकले मलाही काही, म्हणजे मी किती बोलावं की बोलू नये हा माझ्याही मनामध्ये प्रश्न उपस्थित झाला. तर साखरे सर, मेश्राम सर, स्मिताताई आणि आताच साहित्यिक आणि कवयित्री असलेल्या बोरकर मॅडम यांनी आपल्यापुढे बरंचसं मार्गदर्शन केलेलं आहे. उपस्थित असलेले बौद्ध उपासक उपासिका, आपण सगळे शिकलेले आहोत, सुशिक्षित आहोत, सगळे वरवरच्या वर मोठ्या मोठ्या पदावर आहेत, सगळ्यांना रमाईबद्दल माहीत आहे, बाबासाहेबाबद्दल माहीत आहे, सगळ्यांना वाचनातून माहिती केलेली आहे, काहींनी काहींनी यूट्यूबच्या माध्यमातून माहिती केलेली आहे, काहींनी भाषण ऐकू ऐकू माहिती केलेली आहे. म्हणजे आज अडाणी असेल आपल्या समाजामध्ये त्यांनाही त्यांची माहिती आहे, तरीही विद्यार्थी परीक्षेला जाताना जशी वेळोवेळी उजळणी करतो त्याप्रकारे वेळोवेळी आपण जर भाषण घेतले आणि पुढच्या पिढीपर्यंत जर ते पोहोचवले तर अतिशय मार्गदर्शक ठरतील आणि यांचा आदर्श घेऊन पुढची पिढी पुन्हा नव्या जोमाने उत्साहाने क्रांतीला
किंवा इतर कार्याला सहकार्य करेल किंवा मदत करेल। तर बाबासाहेबांचे चरित्र अनेक लेखकांनी लिहिले, त्यामध्ये धनंजय कीर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र लिहिलं, त्यामध्ये बाबासाहेबांचं लग्नाचं वय 17 वर्ष होते। 1907 मध्ये मॅट्रिकची परीक्षा झाल्यानंतर 17 मध्ये होते आणि रमाईचे वय 9 वर्षाचे होते। कारण मी यूट्यूबवरही बघितलं, काही ठिकाणी बाबासाहेबांचे वय 14 वर्ष दाखवतात, काही ठिकाणी 15 वर्ष दाखवतात। खैरपुढे यांनीही बाबासाहेबांचं चरित्र लिहिलं, चंदन सदाश बबनराव खैरमोडे त्यांनीही मॅट्रिकची परीक्षा झाल्यानंतरच बाबासाहेबांचं लग्न झालं। कोयवाडीमधील भायखळा मार्केटमध्ये त्यांचं लग्न झालं दोघांचंही। त्या रमाबाई त्यावेळी 9 वर्षाच्या होत्या आणि मच्छी मार्केटमध्ये आणि भाजी मार्केटमध्ये त्यांच्या विवाहाचा कार्यक्रम पार पडला। त्यावेळी पाऊस देखील आलेला होता, लग्नाला सगळेजण गेलेले होते, घरामध्ये खिडक्या लावलेल्या नव्हत्या, पाऊस पडलेला होता, वादळ सुरू झालेलं होतं, बाबासाहेबांचे पुस्तके भिजलेली होती। बाबासाहेब लग्नावून आल्यानंतर त्यांनी ते ओले झालेले पुस्तकं वाढवले आणि नंतर ते चांगले जपून ठेवले। बाबासाहेबांच्या पुस्तकावरती एवढं प्रेम होतं की त्यांना सगळ्या कामापेक्षा पुस्तकं फार आवडत होते आणि म्हणून रमाबाईला बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला जर काही मागणी करायची असेल सोन्याची किंवा दागदागिन्याची तर ती माझ्याकडे करा, बाबासाहेबांना काहीही तुम्ही म्हणू नका किंवा त्यांच्या मागे हट्ट धरू नका। त्यावेळी रमाबाईने ठरवलं होतं की काही झालं तरी पण मी माझी कोणतीच कुरबूर किंवा अडचण किंवा कोणतीही तक्रार मी बाबासाहेबांकडे करणार नाही, अशा प्रकारे त्यांनी ठाम असा निश्चय केलेला होता। त्यामुळे त्यांनी संपूर्ण आयुष्य हा लपेष्टामध्ये काढलं, दुःखामध्ये काढलं, दयनीय स्थितीमध्ये काढलं आणि त्यांच्या संसाराच्या वेदीवरती 2 वर्षानंतर 12 डिसेंबर 1912 मध्ये त्यांना यशवंत नावाचा पहिला अपत्य झाला, परंतु तो देखील संधिवाताने होता, त्यांची देखील तब्येत बरोबर राहायची नाही आणि म्हणून त्याची देखील रमाईला फार काळजी वाटायची। मग BA ची परीक्षा पास झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाडमध्ये नोकरी करण्यासाठी गेले, त्यांना सुभेदार रामजीने अडवले, नोकरी करू नको, तिथलं वातावरण चांगलं नाही, तुला ते सहन होणार नाही, जातीपातीमुळे तुझा छळ केला जाईल, तुला त्रास दिला जाईल, परंतु सयाजीराव गायकवाडांनी शिष्यवृत्ती दिलेली होती आणि म्हणून त्याची म्हणजे त्याची परतफेड करण्यासाठी त्यांनी ती नोकरी पत्करण्याचं स्वीकारलं आणि गेले। परंतु 7 दिवसामध्येच तार आली की सुभेदार रामजी बिमार पडले आणि ते मृत्यूशय्यावर पडलेले आहे। कारण त्यांना एवढी चिंता झालेली होती, एवढे चिंताग्रस्त झालेले होते सुभेदार रामजी की त्यांनी शेवटी त्यांना मरण आलं आणि मरण पत्करलं। त्यानंतर 1913 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुन्हा अमेरिकेला शिक्षणाला जाण्याची तयारी केली, सयाजीराव गायकवाडांनी पुन्हा त्यांना मदत देऊ केली, परदेशी 4 विद्यार्थी पाठवले, त्या 4 विद्यार्थ्यांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे देखील होते, 25 रुपये महिन्याप्रमाणे त्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आणि अशा प्रकारे ते अमेरिकेला शिक्षण घ्यायला गेले, MA झाले, त्याच ठिकाणी ते PhD झाले आणि अमेरिकेवरूनच इंग्लंडला गेले आणि इंग्लंडच्या स्कूल इकॉनॉमिक्स कॉलेजमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं आणि ग्रेज इनमध्ये बॅरिस्टरचं शिक्षण घ्यायची त्यांनी तयारी दाखवली, परंतु पैसे नसल्यामुळे ते परत आले आणि परत येत असताना
दुसऱ्या पहिल्या महायुद्धाचा काळ होता 1914 ते 1918. या काळामध्ये जर्मन पाणबुड्यांनी म्हणजे इंग्लंड फ्रान्स अमेरिका हे एका गटामध्ये, इंग्लंड फ्रान्स रशिया आणि अमेरिका हे एका गटामध्ये लढत होते. जर्मनी इटली आणि जपान हे एका गटामध्ये लढत होते. परंतु इटली हा 1915 पर्यंत तटस्थ राहिला, म्हणजे अमेरिकेच्या बाजूने युद्धामध्ये पडला नाही आणि जर्मनीच्या बाजूने युद्धामध्ये पडला नाही. यावेळी या जर्मनीने पाणबुड्याचा वापर केला आणि पाणबुड्याचा वापर करून त्यांनी इंग्लंडच्या बोटी बुडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती बोट बुडाली आणि बोट बुडाल्यामुळे सगळे रडायला लागले. रडायला चालू झाली, खूप रडले. परंतु नंतर पुन्हा कार्यकर्त्यांनी चौकशी केली की खरोखरच बाबासाहेब या पहिल्या बोटीमध्ये होते का. त्यावेळी इंग्लंडला तार पाठवली. इंग्लंडला तार पाठवल्यानंतर कळले की बाबासाहेब त्या बोटीमध्ये नाही, बाबासाहेबांची फक्त पुस्तके त्या बोटीमध्ये होती आणि काही बोट बुडाल्यामुळे बरेचसे पुस्तकं ते बुडलेले देखील होते. त्यावेळी बाबासाहेबांनी खूप म्हणजे दुःख व्यक्त केले की मी एवढे पैसे जमा करून पुस्तकं विकत घेतलेले होते आणि माझी सारी पुस्तके या ठिकाणी बुडालेली आहेत. परंतु त्यांनी त्या पुस्तकाचा विमा काढलेला होता आणि म्हणून सरकारने पुन्हा त्यांना 600 रुपये विमा म्हणून त्यांना दिलेलं होतं. नंतर त्यांनी पुन्हा पुस्तके घेतलेली होती. दुसऱ्या बोटीमध्ये होते. आल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आलं. अनेक लोक त्यांच्या स्वागताला गेले. रमाईलाही वाटलं की आपणही स्वागताला जावं. परंतु रमाबाईकडे लुगडं नव्हतं, साडी नव्हती, सगळे फाटलेले होते आणि म्हणून राजाची शाहू महाराजांनी जो दुपट्टा दिलेला होता, आता दुपट्टा म्हणजे फक्त छोटासा दुपट्टा नाही, मोठे मोठे असे फेटे होते, म्हणजे साडी सारखेच होते परंतु 9 वारी कास्टू साडी असते आणि 2 साडी थोडी लहान असते, तसे होते. परंतु त्यांना नेसायला काहीच नसल्यामुळे राजाची शाहू महाराजांनी दिलेला फेटा त्या नेसून गेल्या. त्यावेळी त्या सर्वांच्या मागे बसल्या होत्या आणि हाही मागच टाकला तेव्हा सहस्त्र बुद्ध यांनी जनता या वृत्तपत्राचे संपादक म्हणून त्यांना प्रश्न विचारला की रमाई तुम्ही सर्वात मागवून का बरं हार घातला आणि सर्वात म्हणजे शेवटी का बरे बसल्या. त्यावेळी माता रमाईने उत्तर दिलं की हे जमलेले सारे लोक माझ्या बाबासाहेबांचेच पुत्र आहेत, माझ्याच जातीचे आहेत, यांना पहिले भेटणे महत्वाचे आहे, त्यांना दर्शन होणे पहिलं महत्वाचं आहे. मी तर पत्नी आहे, मी रोजच मिळत असते आणि म्हणून मी मागं राहिली. दुसरा प्रश्न विचारला की हार घालताना तुम्ही बाबासाहेबांच्या पायाकडेच का पाहत होते. त्यावेळी रमाईने पुन्हा उत्तर दिलं की माझ्या पतीने समाज उद्धाराचं कंकण हाती बांधलेलं आहे, समाजाची ते सेवा करणार आहे, त्यांना दुष्ट लागू नये म्हणून मी त्यांच्या पायाकडे पाहत होतो. तर अशा ह्या त्यागमूर्ती असलेल्या रमाबाई हाल अपेष्टा कष्ट सहन करत होत्या, संसाराच्या काटा चालवत होत्या आणि बॅरिस्टरची पत्नी कामाला जाते असं लोकांनी नाव गोटं ठेवू नये म्हणून त्या सूर्योदयाच्या पूर्वी जायच्या आणि लोकांना दिसू नये म्हणून पुन्हा संध्याकाळ झाल्यानंतर म्हणजे कोणालाही चेहरा दिसणार नाही कवडसे पडल्यानंतर त्या घरी परत यायच्या. घरामध्ये अनेक लोक होते, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती होती. 10-11 लोक त्यांच्या कुटुंबामध्ये होते. मीरा आत्या होत्या, आनंदराव होते, त्यांची पत्नी होती, मुकुंदा, यशवंता, आणखी पुन्हा येणारे जाणारे सतत येतच असायचे, जातच असायचे. त्यांचं सगळं मानदान सन्मान करणं हे देखील सावित्री रमाई करायच्या आणि लिहून ठेवायच्या कोण कधी आले, का आले, कोणत्या गावचे आहेत आणि मग त्यांचा मान सन्मान करून त्यांना 2 शब्द प्रेमाचे सांगून परत पाठवायच्या. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये रमाईचा फार मोठा त्याग होता. रमाई ह्या कधीच कुरकूर करत नव्हत्या,
तोंडाने वेडावाकडा शब्दही काढत नव्हत्या आणि सतत पतीच्या उत्कर्षाची आणि दीर्घायुष्याची पूजा करून उपास करत होत्या, व्रत करत होत्या. आणि अशा प्रकारे रमाबाई फार मोठ्या कष्टाने, धीराने, हिमतीने बाबासाहेबांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. आणि संसारामध्ये जीवन जगत असताना चार लेकरं त्यांनी गमावली, परंतु ते दुःख त्यांनी मागं सारले. फक्त यशवंत हा जिवंत राहिला. यशवंताचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः ठेवले, कारण बाबासाहेबाचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले होते. तसे त्यांनी तीन गुरु मानले, महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध. महात्मा फुलेंनी आपल्या मुलाचे नाव यशवंत ठेवले, त्यामुळे त्यांचा आदर्श ठेवून त्यांनी देखील आपल्या मुलाचे नाव यशवंत ठेवलेले होते. बॅरिस्टर होऊन इंग्लंडवरून शिकून आल्यानंतर त्यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक त्यांनी ऑफिस स्थापन केले आणि मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांना व्यापारामध्ये सल्ला देण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले, कारण अर्थशास्त्रामध्ये त्यांनी पदव्या प्राप्त केलेल्या होत्या. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले, त्यामुळे अमाप असा नफा झाला व्यापाऱ्यांना. परंतु केवळ जातीभेदामुळे, महार असल्यामुळे त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला आणि तो ऑफिस त्यांना सल्ला देण्याचा बंद करावा लागला. त्यानंतर सिडनीच्या कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापकाची नोकरी केली. ही नोकरी कायमची होती, परमानंट होती, पण बाबासाहेबांना म्हणायचं होतं की मी फक्त 2 वर्षांनी नोकरी करेन आणि पुन्हा शिक्षणासाठी मी अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी पुन्हा लंडनला जाईन. आणि म्हणून फक्त 2 वर्षासाठी ही सिडनीच्या कॉलेजची नोकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्यावेळी त्यांना पहिला पगार म्हणजे पगार मिळाला 450 रुपये. पहिला पगार पत्नीच्या हाती दिला. आता रमाबाईंनी एवढे पैसे आले म्हणून सगळ्यांना कपडे घेतले, पण स्वतःला कपडे घेतले नाही. घरामध्ये जे जे सगळे होते, गौरा, त्यांची बहीण शंकर आणि आनंदाची पत्नी लक्ष्मी, आमिरा आत्या, यशवंता, मुकुंदा, या सगळ्यांना त्यांनी कपडे घेतले, मंजुळा त्यांची ननद वगैरे. परंतु बाबासाहेबांना अतिशय चीड आली आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटले की तुला दिलेले पैसे तू सगळे खर्च केलेले आहे, मी यासाठी तुला पैसे दिलेले नाही, मला पुढचं शिक्षण घेण्यासाठी एक एक पैसा अतिशय महत्त्वाचा आहे, ते टिकवून ठेव. आणि म्हणून त्यावेळी रमाबाई म्हणाल्या की हो, यानंतर मी संसार काटकसरीने करेन, मी खर्च करेन नाही, खूप खर्च करणार नाही, पैशांची उलथापालथ मी करणार नाही आणि जपून मी पैसे वाचवेन आणि संसार करेन. तर यामध्ये नंतर बाबासाहेबांनी पैसे जमा केले आणि नंतर रमाईला फक्त 50 रुपये देऊ केले, महिन्याला फक्त 50 रुपये द्यायचे. रमाबाई पुढेवाली म्हणजे कपड्यामध्ये 30 दिवसासाठी 30 दिवस पुरतील महिन्याला, अशा प्रकारे कपड्यामध्ये 1.5 रुपयाची एक एक पुडी, या प्रकारे त्या कपड्यामध्ये 1.5 रुपया पाहून ठेवायचे आणि एका दिवशी फक्त 1.5 रुपया खर्च झाला पाहिजे अशा काळजी करायच्या आणि 50 रुपयातून पुन्हा 5 रुपये वाचवायच्या आणि बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी त्या पाठवायच्या. इंग्लंडला जाताना हा सगळा पैसा प्राध्यापकाच्या नोकरीचा त्यांनी जमा केला. त्यांचे मित्र नवल फतेना यांच्याकडून 5000 रुपये घेतले, राजाजी शाहू महाराजांकडून काही पैसे घेतले आणि अशा प्रकारे इंग्लंडला जाऊन त्यांनी उरलेले शिक्षण पूर्ण केले आणि नंतर वकिलीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. वकिलीच्या व्यवसायामध्ये त्यांना अभाव असं यश मिळालं. सुरुवातीला त्यांच्या विरोधामध्ये अनेक लोक उभे राहिले, तुम्हा महारांना हा धंदा करायला जमेल का, तुम्ही महार वकिली करत आहात, ऑफिसमध्ये बसू नका, ऑफिसच्या बाहेर बसा. बाबासाहेबांनी म्हटलं हो ठीक आहे, मी ऑफिसच्या बाहेरच बसतो, झाडामध्ये बसायचे आणि वकिलीचा व्यवसाय करायचे. गोरगरीब आपल्या समाजातील लोक असतील किंवा इतर समाजातील जे गोरगरीब लोक असतील त्यांच्याकडून फी घ्यायचे नाही,
त्यांची परिस्थिती पाहून त्यांच्या केसेस खूपच लढायचे आणि अतिशय निष्णांत कुशाग्र बुद्धीचे हुशार विद्वान अशी त्यांची ख्याती होती आणि आलेल्या प्रत्येक केसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंकायचे. त्यामुळे लोक अतिशय तळमळीने बाबासाहेबांकडे यायचे आणि सगळ्यात श्रेष्ठ असे वकील देखील त्या ठिकाणी ते ठरलेले होते. त्यानंतर मॅडमने सांगितलंच आहे, धारवाडला 1930 साली जेव्हा गोलमेज परिषदेची बैठक झाली, या गोलमेज परिषदेच्या बैठकीला असताना जाताना रमाईला धारवाडला पाठवले. त्यामध्ये वसतिगृहामध्ये तांदूळ नव्हतेच, सोन्याच्या बांगडे त्यांनी आपल्या विकलेल्या होत्या आणि त्यावेळी मारवाड वराड्यांनी म्हटलं की तुम्ही बांगड्या देता, बाबासाहेब काय म्हणतील. त्यावेळेला रमाबाई म्हणाल्या की बाबासाहेबांना चांगलंच वाटेल, ते माझे कौतुकच करतील, कारण एवढं तू महान असं कार्य करत आहेस, आपल्या सोन्याच्या बांगड्या विकून विद्यार्थ्यांना तू खायला दिलेला आहे आणि तू माझं अभिनंदनच ते करतील किंवा कौतुकच माझं करतील. म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये रमाबाईची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ होती. त्यानंतर 20 मार्च 1927 रोजी महाडच्या 14 कड्याचा सत्याग्रह झाला. या महाडच्या 14 कड्याच्या सत्याग्रहाला जाण्यासाठी रमाबाई फार उत्सुक होत्या. बाबासाहेबांनी होकार देखील दिला होता की तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ, परंतु बाबासाहेब कचेरीतूनच निघून गेले. बाबासाहेबांनी काही रमाईलाही नेलं नाही आणि यशवंतालाही नेलं नाही. बाबासाहेब त्यापूर्वी म्हणाले होते रमाबाईला की तुम्ही काही तिथं भाकऱ्या भाजायला येणार आहात का. त्यावेळी रमाई म्हणाली, हो आम्ही भाकऱ्याही भाजू आणि तुम्हाला मदतही करू, परंतु बाबासाहेब कचेरीतूनच निघून गेले त्यामुळे त्यांना काही नेलं नाही. परंतु चिंता एवढी वाढलेली होती की त्यावेळी सवर्णांच्या तळ्याला हात लावणं फार मोठा घात होता, फार मोठी समस्या होती आणि ते हल्ला केल्याशिवाय राहणार नव्हते हे सगळीकडून माहीत होत होतं. तारा येत होत्या, पत्र येत होते, निनावी पत्र रमाबाईला थोडं बहुत वाचायला शिकवल्यामुळे त्या वाचत होत्या, प्रत्येक पत्र हातात घेत होत्या आणि हे पत्र त्यांनी वाचलेलं होतं, चिठ्ठी वाचलेली होती की महाडच्या 14 कड्याच्या वेळी त्यांच्यावर हल्ला होणार आहे. अतिशय चिंताग्रस्त झाल्या होत्या. बाबासाहेब येईपर्यंत त्या काही जेवल्या नाही, पाणी सुद्धा पिलं नाही, रात्री उपाशी राहून चंद्राकडे पाहत सकाळ कधी होते, दिवस केव्हा उगवते, केव्हा माझे पती येतील आणि केव्हा मला त्यांचं दर्शन होईल यांच्यासाठी त्या आतुरतेने रस्त्याकडे पाहत असायच्या. हल्ला झाला, परंतु बाबासाहेबांचे सहकारी मजबूत असल्यामुळे बाबासाहेबाला काहीही होऊ दिलं नाही. परंतु तिथल्या सनातन्यांनी बाकीच्या लोकांना खूप मारलं. भात भाजी शिजलेला होता, त्यामध्ये वाळू टाकली, खाली उंचावून दिलं भात भाजी, सगळे उपाशी राहिले आणि खूप मार लागल्यामुळे शेवटी बाबासाहेबांनी त्यांना दवाखान्यामध्ये भरती केलं आणि 20-25 लोकांवरती त्या ठिकाणी उपचार चालू राहिला. 4-5 वर्ष लढूनही महाडच्या 14 कड्याचा सत्याग्रह काही बंद झालेला नव्हता. कोर्ट केसेस हे ते सगळं चालूच होतं. त्या ठिकाणातील सांगू का सगळं, थकले तर नाही ना. त्या ठिकाणी असलेली एक चौधरी नामक व्यक्तीने असा दावा केलेला होता की हे तळ सार्वजनिक नाही, हे तळ खाजगी आहे. राव बहादूर सी के बोले यांनी विधिमंडळामध्ये असा ठराव पास केलेला होता की अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यासाठी सार्वजनिक तळे हे खुले करावे आणि त्यामुळे विधिमंडळामध्ये ठराव पास झाल्यामुळे 4 ऑगस्ट 1923 मध्ये ठराव नगर परिषदेने घेतलेला होता महाडच्या की 5 जानेवारी 1924 पासून हा महाडचा 14 तळ सगळ्यांसाठी खुलं करण्यात येईल आणि म्हणून प्रत्यक्ष कृती करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि मोर्चा काढला आणि पाणी वगैरे प्याले. परंतु पहिल्या वेळी त्यांच्यावर हल्ला झाला नाही. त्या ठिकाणी कार्यकर्ते सत्याग्रह झाल्यानंतर पाणी प्राशन केल्यानंतर त्या ठिकाणी जमलेले जे लोक होते त्या लोकांवरती हल्ला त्यांनी केलेला होता.
शेवटी कोर्ट कचेऱ्या झाल्या, परंतु तो 14 कड्याचा सत्याग्रह काही बंद झाला नाही आणि अशा प्रकारे तो चालतच राहिला। त्याचीही फार मोठी लांबगचक कहाणी आहे। त्यानंतर औरंगाबादला गेले बाबासाहेब, औरंगाबादच्या तलावामध्ये गेले, त्यामध्ये देखील तलावातील पाण्याला स्पर्श केला म्हणून तिथेही त्यांच्यावर लाठी हल्ला करण्यात आलेला होता। आणि ह्या सगळ्या गोष्टींनी रमाई अतिशय चिंतित होती। या चिंतितपणामुळे त्यांना अनिमिया आजार झाला, म्हणजे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी झाले आणि हळूहळू त्यांना नंतर टीबी, क्षयरोग यासारख्या रोगांनी ग्रासलं आणि नंतर त्यांचं 27 मे 1935 मध्ये त्यांचं निधन झालं।